विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच, आणि पार्ट्स ऑफ स्पीच मधला आज आपल्याला बघायचा आहे नाऊन हा जो पहिला टॉपिक आहे. पण मुख्य जो विषय आहे तर तो विषय करण्याच्या अगोदर आपल्याला नाऊनचं काय बघायचं आहे, नाऊनचे खूप इम्पॉर्टंट असे बेसिक्स बघायचे आहेत. कारण बेसिक्स शिवाय तुम्हाला त्याचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे तर याचे जे आहे ती क्लॅरिटी अजिबात येत नसते. फक्त रूल्स जे आहेत ते फक्त पाठांतर न करता आपल्याला ते रूल्स काय करायचे समजून घ्यायचे. तर मग चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नाउन्सच्या बेसिक पासून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नाऊन त्याचा अर्थ जर बघितला आपण तर अर्थ काय होतो, नाम. साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायला गेलं तर काय, नाम. तुम्हाला माहित आहेच की आपल्या घरा आपल्याकडे सुद्धा काय होतं की नामकरण विधी सध्या नेम सेरेमनी असतो. तर ते काय असतं, नाव देणं किंवा नाव ठेवणं. तर याच्याचवरून नाऊन किंवा नेम आपण असं म्हणू शकतो. तर बघा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ज्यांना तुम्ही नाव देता, नाव ठेवता किंवा हाक मारतात, तर या अशा सगळ्या वस्तूंना काय म्हणायचं आहे, नाऊन. म्हणजेच काय, नाव. म्हणजे बघा जर आता माझ्या हातात काय पेन आहे, हा क्लासरूम आहे, तर नंतर स्क्रीन बोर्ड आहे, मोबाईल आहे, चार्जर आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, म्हणजे तुम्हाला जिथं तुमची नजर जाईल ज्या वस्तूला तुम्ही काय करू शकता, हाक मारू शकता किंवा म्हणू शकता की हे काहीतरी आहे, ते सगळं म्हणजे काय असतं, नाऊन असतं. ते सगळ्या गोष्टी नाऊन म्हणजेच नाम या संज्ञेमध्ये काय करतात, सगळे मोडतात. तर मग हे झालं बेसिक. पण आता आपल्याला काय बघायची, याची डेफिनेशन. तर डेफिनेशन काय सांगते बघा, नेम ऑफ अ पर्सन प्लेस थिंग ऑर अन आयडिया. म्हणजे काय की एखादा व्यक्ती, एखादी जागा, एखादी वस्तू किंवा एखादी अशी भावना, एखादी तुमची फिलिंग, या सगळ्या फिलिंगला फिलिंगचे असणारे नाऊन, फिलिंगचे असणारे नाम म्हणजेच काय असतं, नाऊन असतं. मग आता ही डेफिनेशन जी आहे ती अजून आपण काय बघू, सोपी करून बघूया. बघा काय काय होतं त्याच्यामध्ये, नेम ऑफ अ पर्सन होतं, प्लेस होतं, थिंग होतं आणि आयडिया होतं. मग बघा पर्सन, राईट. आता समजा काय राहुल, काय पर्सन अंजली, काय पर्सन नंतर सागर, काय पर्सन टीचर. टीचर काय असतो, एक व्यक्तीच टीचर असतो ना, टीचर हे काय आहे, पर्सन. डॉक्टर, डॉक्टर हे काय आहे, पर्सन. मग या सगळ्यांना काय म्हणायचं, नाऊन म्हणायचं. हे सगळे काय असतात, नाऊन्सच असतात. पुढे बघा प्लेस. प्लेस म्हणजे समजा आता कुठलीही जागा, जर मी म्हटलं एखादं शहर, एखादं गाव, एखादा देश. बघा काय, सिटी, कंट्री, नंतर स्कूल, अजून मार्केट, एक्सेट्रा. म्हणजे तुमच्या सभोवताली असणारी प्रत्येक जागा तिला सुद्धा काय म्हणायचं, नाऊन म्हणायचं. पुढे थिंग्स. थिंग्स म्हणजे काय, वस्तू. आता हे काय आहे, पेन, बुक, टेबल, चेअर. तुम्हाला अवतीभोवती दिसणारी, म्हणजे आत्ता जर तुमच्या अवतीभोवती बघितलं तर तिथे ज्या ज्या काही वस्तू असतील त्या सगळ्या वस्तू काय असतात, नाऊन्स असतात. आणि पुढे आयडियाज. आता आयडियाज म्हणजे काय, तर नाऊनचा एक प्रकार आहे, तो आपण नाऊनच्या प्रकारामध्ये बघणार आहोत. पण त्यात पण तुम्हाला सांगते बघा काय, ऑनेस्टी, नंतर हॅपीनेस, सॅडनेस, हे काय आहेत आयडियाज. किंवा आपल्या ज्या फिलिंग असतात, आपल्या ज्या भावना असतात, त्या सुद्धा काय येतात, नाऊन मध्ये मोडतात. तर हे काय आहे, सगळे नाउन्स आहेत. मग ते पर्सन झालं, प्लेस झालं, थिंग झालं आणि आयडिया झालं.
मग याच्यावरून एक गोष्ट कळली की आपल्या सभोवताली दिसणारी प्रत्येक गोष्ट काय असते, नाव नसते. मग त्यात तुमच्याकडे वस्तू असतात, व्यक्ती असतात, जागा असतात, आणि काय असते, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या आयडियाज देखील असतात. तर हे काय होतं, नाउनचं बेसिक होतं. आता आपल्याला पुढे काय बघायचंय, नाउन कशाला म्हणतात इथपर्यंत समजलं, नाउनची व्याख्या सुद्धा आपण पाहिली, आणि सोपे सोपे उदाहरणं की ज्याच्याकरून आपले जे बेसिक कन्सेप्ट आहे, तर बेसिक कन्सेप्ट पूर्ण समजून घेण्यामागचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही याचा ॲडव्हान्स शिकता किंवा आपण ज्या फ्रेजेसकडे जातो, तर तुम्हाला त्या वाक्यातलं नाउन ओळखता येणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ती फ्रेज किंवा काय हे पुढचं ओळखता येणार नाही आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की हाऊ टू आयडेंटिफाय नाउन. नाउन कसं ओळखायचं, तर तीन शब्द आहेत, हू, हुम आणि व्हॉट. मग बघा, वाक्यामध्ये वाक्यातला जो कोण आहे, वर्ब आहे, क्रियापद आहे, क्रियापदाला आपल्याला ह्या तिघांचा वापर करून काय करायचा आहे, प्रश्न करायचा आहे. काय करायचं, या तिघांचा वापर करून प्रश्न विचारायचा, आणि त्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, नाउन असणार आहे. मग आता बघूया प्रश्न काय काय आहे, हु आहे, हुम आहे आणि व्हॉट आहे. बघा आता काय, राहुल प्लेज अ गिटार. आता या वाक्यामध्ये प्लेज काय आहे, वर्ब आहे. मग याला जर मी विचारलं, हु डज प्ले अ गिटार, कोण गिटार खेळतोय, कोण गिटार वाजवतोय, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, राहुल. आणि राहुल हे काय आहे, नाउन. काय विचारलं आपण, हुने क्वेश्चन केला, उत्तर काय आलं, राहुल. आणि राहुल हे काय आहे, नाउन आहे. पुढे बघा, सीमा व्हिजिटेड हर पॅरेंट्स, हे काय आहे, वर्ब आहे. वर्बला विचारायचं, हु डिड व्हिजिट हर पॅरेंट्स, उत्तर काय आलं, सीमा. कोणी तिच्या आईवडिलांना, कोण तिच्या आईवडिलांना भेटायला गेलं होतं, तर काय आहे, सीमा. मग सीमा हे काय झालं, नाउन झालं. ओके, पुढे बघा, स्वरा बॉट अ बुक. आता हे काय, हा आहे वर्ब. त्याला तुम्ही काय विचारलं, हु डिड बाय अ बुक, कोणी पुस्तक विकत घेतलं किंवा कोणी पुस्तक खरेदी केलं, तर उत्तर काय आहे, स्वरा. मग स्वरा हे काय आहे, नाउन. आता हे झालं हुच. पण तुम्हाला जर हुमचा प्रश्न आला असेल, तर बघा ह्या वाक्यात आपण परत बघूया, सीमा व्हिजिटेड हर पॅरेंट्स नंतर, मग जर मी असं विचारलं, हुम डिड सीमा व्हिजिट, सीमाने कोणाला भेट दिली किंवा सीमा कोणाला भेटायला गेली, कोणाला, मग याला जर मी विचारलं, हुम विचारलं, तर उत्तर काय येतं, हर पॅरेंट्स. आणि पॅरेंट्स सुद्धा काय आहे, नाउन आहे. इथं पहिले आपण काय विचारलं, हुमने विचारलं तर सीमा उत्तर आलं, हुमने विचारलं तर पॅरेंट्स उत्तर आलं. मग या वाक्यामध्ये सीमा आणि पॅरेंट्स हे दोघं काय आहेत, नाउन आहेत. हु झालं, हुम झालं. इथं बघा, आपण हुने विचारलं, राहुल हे आपल्याला नाउन मिळालं. मग जर मी असा प्रश्न केला प्लेला, की व्हॉट डज राहुल प्ले, राहुल काय वाजवत आहे, तर उत्तर काय मिळेल मला, गिटार. आणि गिटार सुद्धा हे काय आहे, नाउन आहे. मग मी याला अजून काय विचारलं, व्हॉट ने जर विचारलं, तर मला उत्तर मिळालं गिटार. आणि गिटार हे काय आहे, नाउन आहे. तर अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या प्रकारे, सोप्या भाषेमध्ये वर्बला काय करायचं आहे, हु, हुम किंवा व्हॉट, याचा या तिघांचा वापर करून प्रश्न विचारायचा आहे, आणि आपल्याला काय मिळणार आहे, नाउन मिळणार आहे. इथपर्यंत आपलं बेसिक आलं लक्षात. आपण काय काय बघितलं, नाउन सोप्या भाषेमध्ये, नाउनची व्याख्या, ती व्याख्या सुद्धा आपण काय केली, पूर्ण तिची तोडफोड करून ती पाहिली. आणि आता आपल्याला, आपण हे बघितलं की दिलेल्या वाक्यामध्ये नाउन ओळखायचं कसं, हा आपला काय झाला, बेस झाला. आता आपल्याला जायचं आहे की नाउनचे जे प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत, तर ते कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. आता हे सगळं झाल्यानंतर जे नाउनचे प्रकार आहेत ते इतके सोपे जातील तुम्हाला समजायला, की त्यासाठी कुठलंही काहीही वाचायचं किंवा पाठ करायचं, पर्टिक्युलरली पाठ करण्याची तुम्हाला काय अजिबात गरज पडणार नाहीये. तर बघा, नाउनमध्ये पहिलं आहे काय, कॉमन नाउन, त्याला काय म्हणतात आपल्याकडे मराठीमध्ये, सामान्य. मग बघा, कॉमन नाउन म्हणजे काय, सामान्य नाम. मग याच्यामध्ये तुमच्या सभोवताली दिसणारी कुठलीही अशी गोष्ट की जी एक नाहीये. आता आपण उदाहरण घेऊ अगोदर, समजा, ठीक आहे. हे बघा,
जर मी घेतलं रिवर कंट्री सिटी. आता बघा रिवर मी म्हटलं रिवर, मग ह्या रिवर मधून काय की तिची पर्टिक्युलर फीचर्स आहेत. कंट्री म्हणजे काय देश, त्याची काय फीचर असतात, एवढी एवढी लोकसंख्या असते, असे असे लोक राहतात, त्याचं गव्हर्नमेंट असतं, ह्या सगळ्या काय पर्टिक्युलर फीचर्स ज्या एका ठिकाणी आहेत त्याला काय म्हणायचं कंट्री म्हणायचं. तसंच रिव्हरचे पण काय आहे, पाणी वगैरे वाहत जातं आणि तिचे काही वेगवेगळे फीचर्स आहेत. तर अशी गोष्ट असणारी एक काय प्राकृतिक रचना म्हणजे काय म्हणतात त्याला रिव्हर म्हणतात. तर ती झाली रिव्हर. नंतर झालं सिटी. मग हे काय आहे, हे सगळं साधारण हे कॉमनली वापरले जाणारे शब्द आहेत. तर मग बघा असे शब्द की ज्या शब्दातून कुठलाही पर्टिक्युलर एकच गोष्टीचा, एकाच व्यक्तीचा, एका जागेचा, की जागा अशी की ती संपूर्ण जगामध्ये काय आहे एकच आहे, तिचा उल्लेख होत नाही. मी कुठल्याही नावाच्या सिटीला इन जनरल सिटी म्हणूच शकते. जर मला, मी प्रवासाला जात आहे, मला एखादी नदी दिसली, त्या नदीचं मला नाव माहीत नाही आहे, तर मी असं नक्कीच म्हणेन किंवा आय सॉ अ रिव्हर, राईट. एखादी सिटी मला आवडली तर आय लाईक अ सिटी, करेक्ट. मग जर मला नाव माहीत आहे, नाव माहीत नाही आहे, त्याच्याशी काहीही फरक पडत नाही. पण हो, ती काय आहे रिव्हर आहे हे कळलं, ती काय आहे सिटी आहे हे कळलं, ती काय आहे कंट्री आहे हे कळलं, मग हे सगळं काय झालं कॉमन नाव. आलं कॉमन नाव. आता काय जाणार द्यायचं आहे प्रॉपर नाऊन. आता प्रॉपर नाऊनमध्ये काय होतं की हे जे कॉमन नाऊन आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये एकमेव, जसं की गंगा, जसं प्रॉपर नाऊन मराठी म्हणतात विशेष नाम, नावातून आपल्याला कळतं. आता बघा गंगा, अनेक नद्या आहेत परंतु गंगा एकच आहे, गोदावरी, राईट, पुण्यातली आपली मुळा मुठा. तर काय ह्या सगळ्या अनेक नद्यांमधून एक एक नद्यांची जी पण नाव आहे, तर त्या प्रत्येक नदीचं प्रत्येक नाव हे काय आहे प्रॉपर नाऊन. रिव्हर हे काय झालं तुमचं कॉमन नाऊन झालं, बट गंगा इज अ प्रॉपर नाऊन, विशेष नाम, कारण गंगा नावाची नदी एकच आहे म्हणून ते काय झालं प्रॉपर नाऊन. आता इंडिया, अनेक कंट्री आहेत, खूप देश आहेत, परंतु इंडिया काय आहे एकमेव आहे, एकच आहे, म्हणून इंडिया हे काय आहे प्रॉपर नाऊन. पुणे सिटी, आता बघा खूप सारे सिटीज आहेत बट हे काय आहे पुणे, पुणे इज ओनली वन, मग पुणे हे काय झालं प्रॉपर नाऊन. हे दोघं खूप सोपे आहेत आणि दोघं कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना. हे काय जनरल जे असेल ते असतं कॉमन नाऊन मध्ये, आणि त्यातला स्पेसिफिक, त्यातला एकमेव तो असतो प्रॉपर नाऊन मधला, ठीक आहे. आता हे सगळं एवढं करण्याचं कारण काय होतं की बऱ्याचदा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एक सरळ सरळ वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यांमधून आपल्याला कोणता कॉमन नाऊन आहे कोणता प्रॉपर नाऊन आहे हे ओळखायला लागलेलं ओळखायला लावतात. सो आपल्याला ही बेसिक टर्म्स जे आहे ते माहीत असणं फार गरजेचं आहे. पुढे बघा कलेक्टिव्ह नाऊन, ठीक आहे. आता कलेक्टिव्ह नाऊन, कलेक्ट म्हणजे काय गोळा करणे, काहीतरी एकत्रित करणे, म्हणजे जिथं माणसं एकत्र असू शकतात, काही वस्तू असू शकतात, काही प्राणी, काही फुलं, काही पक्षी, सगळंच. मग बघा टीम, टीम, नंतर ऑडियन्स, ऑडियन्स, करेक्ट. टीम म्हणजे काय अनेक माणसांचा समूह, ऑडियन्स म्हणजे काय आपण अनेक लोक एकत्र जाऊन मूवीज किंवा नाटक वगैरे बघतात, तर त्या सगळ्यांना काय म्हणतात ऑडियन्स. त्याच्यानंतर बंच, बंच ऑफ फ्लावर्स, बंच ऑफ फ्लावर्स, मग हे काय झाले कलेक्टिव्ह नाऊन. तर कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय की जेव्हा आपल्याला काय दिसतं अनेक गोष्टींचा काय केलं जातो समूह तयार केला जातो त्याला काय म्हणतात कलेक्टिव्ह नाऊन. यामध्ये अजून एक आहे आर्मी. उदाहरण खूप सारे आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघत आहोत की प्रत्येक टर्म्सची फक्त बेसिक्स, आणि या बेसिकला धरून आपल्याला काय करायचं आहे पुढचं जे ॲडव्हान्स आहे ते सुद्धा शिकायचं आहे, ठीक आहे. आता बघा मटेरियल नाऊन, मटेरियल नाऊनचं अगदी सोपं उदाहरण की ज्यावेळेस आपण काही ड्रेस
खरेदी करतो, शॉपिंगला जातो, तर आपण तो कपडा हातात घेऊन काय म्हणतो, मटेरियल चांगलं आहे की चांगलं नाही आहे. मग मटेरियल म्हणजे काय, की ती वस्तू जी आहे ती कोणत्या पदार्थापासून बनलेली आहे. मग मटेरियल नाव म्हणजे काय, पदार्थवाचक नाव. मग बघा, जसं की नेकलेस कशापासून बनलेला असतो, गोल्ड पासून. मग गोल्ड, सिल्वर, आपण उदाहरण लिहूच या डायरेक्टली, गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉटन, अजून वूल, म्हणजे ह्या गोष्टींपासून काय अगं, काहीतरी वस्तू तयार होते, काहीतरी वस्तू तयार केल्या जातात ह्या मटेरियलपासून, ह्या पदार्थांपासून. आणि म्हणून यांना काय म्हणायचं आहे, मटेरियल नाऊन म्हणजेच काय, पदार्थवाचक नाव. आलं लक्षात? पुढे आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, भाववाचक नाव. मग यात तुमच्या फिलिंग्स, तुमच्या आयडियाज, तुम्हाला वाटणारी भीती, राग, प्रेम इत्यादी सगळ्या गोष्टी, तुमच्या ज्या इमॅजिन्स आहेत, कल्पना आहेत, त्या सगळ्या गोष्टी यात जातात. जसं बघितलं आपण, का बघा, ऑनेस्टी, काय बघितलं अजून आपण, हॅपीनेस, इंटेलिजन्स, तर ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन जे आहे ते काय होतं, ते आपण पाहू शकत नाही, ती फक्त आपण फील करण्याची गोष्ट आहे, आणि म्हणून त्याला काय म्हणतात, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन बघ म्हटलं जातं. तर हे काय आहे, नाऊन्सचे प्रकार, त्यातले आपण सगळे प्रकार पाहिलेत. आपलं काय, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, करेक्ट नाऊन, मटेरियल नाऊन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर आता व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण काय शिकलो, जे शाळेत असताना आपण करायचो तर ते आपण इथंही करणार आहोत, आपण काय शिकलो, नाऊन म्हणजे काय. तर नाऊन म्हणजे काय, आपल्या सभोवताली असणारी कुठलीही गोष्ट जिला आपण हक मारू शकतो, तिला आपण काहीतरी नाव दिलेलं असतं, ते सगळं काय असतं, नाऊन असतं. मग नंतर आपण नाऊनची काय बघितली, डेफिनेशन, मग काय, अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग आणि काय, आयडिया. मग ते व्यक्ती असतील, वस्तू असतील, काही गोष्टी असतील, तुमच्या काही आयडिया असतील, या सगळ्यांच्या नावांना काय म्हणायचं असतं, नाऊन म्हणायचं असतं. बरं, मग आता नाऊन आहे ते ओळखायचं कसं, तर मग काय, वाक्यातील क्रियापदाला, वाक्यातील वर्बला हु, हुम आणि व्हॉट या तिघांनी प्रश्न विचारून जे पण उत्तर येणार आहे ते उत्तर काय असणार आहे, तुमचं नाऊन असणार आहे. हे आपण पाहिलं, आणि त्यानंतर पाहिलं आपण टाईप्स ऑफ नाऊन, नाऊनचे प्रकार. मग काय होते, कॉमन नाऊन, सामान्य नाऊन जे जनरल असतं, प्रॉपर नाऊन सामान्यातला एकमेव, कलेक्टिव्ह नाऊन काय, अनेक लोकांचा जो असतो समूह असतो, मटेरियल नाऊन पदार्थ की ज्यापासून काहीतरी वस्तू बनतात, आणि अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे अशा गोष्टी की ज्या फक्त आपण फील करतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्या आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचा नाऊनचा बेसिकचा व्हिडिओ मी इथं थांबवते आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याचा ॲडव्हान्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. लवकरच भेटूयात. धन्यवाद.